वाणिज्य मंत्री अब्दुल सत्तार ने आज नागपुर में मीडिया से बात करते हुए कई विषयों पर अपनी राय रखी। उन्होंने कहा कि एपीएमसी से आढ़तिया वसूली बंद करने का निर्णय सरकार ने नहीं लिया है। आढ़तिया बंद करते हैं तो मंडी का प्रबंधक कर्मचारी वेतन कैसे देंगे, ऐसे में यह रखना जरूरी है। एपीएमसी पर उन्होंने कहा कि उसके बारे में निर्णय करने हमने एक समिति का निर्माण किया है जिसका रिपोर्ट 45 दिनों में आएगा, जिसके बाद निर्णय लिया जाएगा। इसी के साथ उन्होंने कई विषयों पर अपनी बात भी कही। उन्होंने क्या कहा आगे देखते हैं। एपीएमसी का कई कार्ड याच्यामध्ये जे आहे तिथलचे हमाल असेल, तिथलचे कामगार असेल, तिथलचा मेंटेनन्स असेल, ते सर्व करायचं आहे तर काही ना काहीतरी नाम मात्र त्यांना जे काही ठरवलेलं आहे आपण त्या पद्धतीने घ्यावं लागेल, नाही तर मग मार्केट कमेट्याच बंद करून द्यावं लागेल। ज्या वेळेस मार्केट कमेट्या बी पाहिजे मग त्यांचा पगार कुठून देणार आहे? ज्या वेळेस ती लोकशाही पद्धतीने मार्केट कमिट्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून येतात, तेच शेतकऱ्यांची मार्केट कमिटी चालवतात, त्यांच्या माध्यमातून जे जे काही निर्णय घेतात ते शेतकऱ्याचे हिताचे असायला पाहिजे, शेतकऱ्याची कुठेही अडवणूक पिडवणूक व्हायला नाही पाहिजे। ह्या दोन्ही प्रश्नावर मी आता एक दांगट समिती नेमली। ही दांगट समिती आता येणाऱ्या 45 दिवसामध्ये मला अहवाल देणार आहे का मार्केट कमिट्यामध्ये शेतकऱ्याची कुठे अडवणूक होते, बाहेर जो ओपनमध्ये माल विकला जातो त्याला कोणताही टॅक्स नाही, मार्केट कमिटीमध्ये जे विकला जातो त्याला टॅक्स लागतो, ह्या दोघांमधला प्रायव्हेट मार्केट कमिटी हा कन्सेप्ट ठेवायचा का बंद करायचा, थेट परवाने जे दिलेले आहे ते ठेवायचे का बंद करायचे, मार्केट कमिट्या चालू ठेवायच्या का त्या बंद करायच्या, मार्केट कमिटीमध्ये लागणारे टॅक्स कमी जास्त होऊ नये यासाठी तंतोतंत अभ्यास केला जाईल। विशेष तज्ज्ञ त्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी या कृषी विभागापासून पणन विभागामध्ये काम केलेले अधिकारी, शेतकऱ्याचे प्रतिनिधी, व्यापारी आणि विशेषतः थेट मार्केट कमिटीच्या या आपल्या पणनच्या खरेदी करणारे त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि प्रायव्हेट मार्केट कमिटीचा आपल्या सरकारची सर्व यंत्रणा अशी 11 लोक त्याच्यावर अभ्यास करू लागले। आतापर्यंत त्यांनी 13 जिल्हे केले, उर्वरित जिल्हे ते नागपूरला बी येतील। इथेही तुमच्या प्रेसच्या माध्यमातून एकदा ते आव्हान करतील का ज्याला ज्याला याच्याबद्दल ज्या ज्या भावना शेतकरी संघटनाच्या असतील, ज्या शेतकरी बांधवाच्या असतील, काही मागण्या व्यापाऱ्यांच्या असतील, काही मागण्या मार्केट कमिटी चालवणाऱ्यांना काही अडचण आहे, सर्वाला व्यवस्थितशीर करून याच्यामध्ये डिसेंबरमध्ये काही बदल करता येईल का, काही नवीन नियमाप्रमाणे जुने नियमामध्ये काही थोडेफार बदल करून शेतकऱ्याचा हिताचे निर्णय घेता येईल का, अशा पद्धतीने त्यासाठी ती कमिटी नेमलेली आहे। त्याचा अंतिम अहवाल 45 दिवसामध्ये येईल।